महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच ढवळून निघाले, तर दुसरीकडे मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली, तर शिंदे गटाने बंडखोरी केल्यानं सेनेत दोन गट पडले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार का अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतलाय. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागलाय. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क घालणं आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहोचू नये म्हणून अधिकाऱ्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लोकल रेल्वे प्रवासामध्ये मास्क सक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. राज्यातील कोरोना स्थितीबद्दल आरोग्य विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता कोरोना रुग्ण वाढत आहे, तर राज्यात साधारणतः 25,000 रुग्ण आहे, त्यापैकी 95% रुग्ण हे सध्या घरीच उपचार घेत आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा हा पुन्हा एकदा वाढताना दिसतोय, तर याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तसेच नागरिकांनाही काही महत्त्वाच्या सूचना केल्या. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक.